जपान से पंतप्रधान बॉम्ब स्फोटातून थोडक्यात बचावले. सभेदरम्यान पंतप्रधानांवर बॉम्ब हल्ला, संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात. खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळली, अपघातात 11 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी, जखमींवर उपचार सुरू. गारपीट आणि अवकाळी पावसाचा शेतीसह फळ पिकांवर परिणाम, द्राक्ष सडण्यास सुरुवात, शेतकऱ्याची चिंता वाढली. बुलडाण्यात अडत व्यापाऱ्याकडून 300 शेतकऱ्यांची फसवणूक, सोयाबीन तूर हरभरा घेऊन व्यापारी फरार, पोलिसात तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल नाही. अवकाळीबरोबरच उष्णतेच्या लाटेचेही चटके, पारा 40 पार, तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता. आणि कांजूर शेडचा मार्ग अखेर मोकळा, मेट्रो 6 साठी MMRDA जागा देण्यास राज्य सरकारची मंजुरी, 2025 मेट्रो 6 सुरू करण्याचा मानस. लाल मातीतली कुस्ती म्हणजे